हेलो फ्रेंड्स, वेलकम टू द सक्सेस पॉइंट कोचिंग क्लासेस। ओके, माय सेल्फ पंकज लिंगर एंड टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट आवर फर्स्ट चैप्टर दैट इज कॉम्प्लेक्स नंबर ऑफ क्लास 11। ओके, सो इन दैट वी स्टडी अबाउट द कॉम्प्लेक्स नंबर। सो फ्रेंड्स, आता हे तुमचं नवीन स्टार्टअप आहे। जेव्हा तुम्ही 10वीनंतर तुम्ही 11 इंटर करता तर सगळ्यात भीती पहिले कोणत्या विषयाची वाटत असेल तर मॅथ्सची भीती आपल्याला जास्त वाटते। आणि यामध्ये आपल्याला जे आपण 10वीपर्यंत शिकलो आहे त्यानंतर आता 11वी 12वीमध्ये आपल्याला अडवान्स मॅथमॅटिक्स शिकायचं आहे। आणि बऱ्याच जणांना मॅथ्स म्हणलं की अक्षरशः अंगावर शहारी येतात, कारण की मॅथ्स समजणं थोडं डिफिकल्ट जाते। पण डोंट वरी फ्रेंड्स, आय एम विथ यू। मॅथ खूप सिम्पल आहे आणि जर आपण वन बाय वन कन्सेप्ट समजून गेलो तर तुम्हाला मॅथमॅटिक्स खूप सिम्पल वाटायला लागेल। सो यामध्ये आपण फर्स्ट चॅप्टर आज स्टार्ट करताय, त्याचं नेम आहे कॉम्प्लेक्स नंबर। सो मग कॉम्प्लेक्स नंबर कसं आहे आणि हे कसं इंट्रोड्यूस झालं आणि आपण हे कशा पद्धतीने शिकणार, यामध्ये कोणकोणते कन्सेप्ट आपल्याला अभ्यासायचे ते आज आपण पाहणार आहे। सो पहा फ्रेंड्स, खूप इझी आहे। सो बिफोर गोइंग टू स्टार्ट आवर लेक्चर, इट्स टाइम टू स्टडी। In that complex number, we study about the what is meant by complex number. First of all, they channel the parameter algebra of C and CN for complex number. आता algebra of complex number म्हणजे काय? मग आता यामध्ये आपण basic operation पाहणार आहे। जसं आपण algebraic expression मध्ये basic operation पाहतो, addition, subtraction, multiplication, division, त्याच पद्धतीनं अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये पण कॉम्प्लेक्स नंबरचे ऍडिशन कसे करायचे, सबट्रॅक्शन कसं करायचं, मल्टिप्लिकेशन कसं करायचं आणि डिव्हिजन कशा पद्धतीने करायचं हे आपण शिकणार आहे। त्यालाच आपण म्हणतो बेसिक ऑपरेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर और अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर। त्यानंतर आपण पाहणार आहे ज्योमेट्रिकल प्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, देन वी डिस्कस अबाउट दी पोलर अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर अँड दी मोबियस थेरम। सो हे कंटेंट आपण पाहणार आहे। सो आता तत्पूर्वी हे कंटेंट डीपली पाहण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी रिकॉल करावं लागेल आणि रिकॉल केल्यानंतरच आपल्याला त्या गोष्टी समजायला सोपं जाते। मग आता कॉम्प्लेक्स नंबर इंट्रोड्यूस कसा झाला, ह्याची गरज का पडली ते तुम्हाला पाहायला भेटेल। पण लेक्स रिकॉल मध्ये आपण काही गोष्टी रिवाइज करणार आहे। सो हिच्यामध्ये अल्जेब्रा ऑफ रियल नंबर, देन पाहणार आपण सोल्युशन ऑफ लिनियर अँड क्वाड्रॅटिक इक्वेशन। यस, आपण दोन्ही पण पाहणार आहे, लिनियर आणि क्वाड्रॅटिक सुद्धा। आता फ्रेंड्स, तुम्हाला आठवत असेल की 10वीमध्ये पण आपण काय क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व केले आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करताना तुम्हाला माहित आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, म्हणजे द सोल्युशन दे अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन द फॉर्म ऑफ a² + bx + c = 0, दिस इज कॉल्ड एज क्वाड्रॅटिक इक्वेशन। आता या क्वाड्रॅटिक इक्वेशन त्यालाच आपण वर्ग समीकरण म्हणतो। आता या वर्ग समीकरणामध्ये जे काही एक्सप्रेशन दिलेलं असेल अल्जेब्रिक एक्सप्रेशन बायची राशी, त्याची हायेस्ट डिग्री किती असते फ्रेंड्स? यस, 2। दॅट मीन्स त्याला मॅक्सिमम किती रूट असायला पाहिजे? 2 सोल्यूशन असायला पाहिजे। त्यालाच आपण मराठीत मूळ म्हणतो, म्हणजे त्याला 2 सोल्यूशन असायला पाहिजे मॅक्सिमम, कारण की त्याची डिग्री किती आहे, हायेस्ट 2। आता हे सॉल्व करत असताना आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन वेरियस मेथडने सॉल्व केले। कधी आपण बाय फॅक्टरायझेशन सॉल्व केले, कधी आपण बाय कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड सॉल्व केलं, तर वेगवेगळ्या वेरियस पद्धतीने आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व केले। मग यामध्ये आपण मेनली पाहणार आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं आहे। आता क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करताना तुम्हाला आठवत असेल फ्रेंड्स, तर आपण डीची व्हॅल्यू काढत होतो, त्याला स्क्रीन मध्ये आपण रिप्रेझेंट करतो d = b² - √b² - 4ac। आता हे करत असताना आपल्याला व्हॅल्यू मिळतात दोन। ओके, पण आता डीची व्हॅल्यू दोन गोष्टीवर डिपेंड आहे। मग त्यामध्ये आपण पाहिलं होतं इफ डी इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, दॅट टाइम वी गेट द सोल्युशन। जेव्हा डीची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असते तेव्हा आपल्याला सोल्युशन मिळतं। पण अशा वेळेस काही फ्रेंड्स असं तुम्ही पाहणं असेल की आपण इथे कंडिशन लिहून दिल्या होत्या 10th क्लासमध्ये, मग त्यामध्ये असं कुठे आलं जेव्हा डी इज लेस दॅन 0, अशा केस मध्ये तुम्हाला जे आन्सर सॉल्व केलं होतं तर ते रूट मध्ये मायनस एखादा नंबर मिळत होता जेव्हा डी ची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल। मग त्यावेळेस आपण काय म्हणत होतो, दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज नो सोल्युशन।
पण मग त्याच्यापुढे काही आहे का? मग समजा आता आपल्याला तर माहिती आहे कोणत्याही रियल नंबर, समजा रियल नंबर आपण शिकलोय, नंबर सिस्टीम पाहिली आहे, सेट ऑफ रियल नंबर, सेट ऑफ नॅचरल नंबर, सेट ऑफ वेगवेगळे जे टाइप्स आहे नंबरचे ते आपण शिकलोय. मग आता ह्या केसेस मध्ये आपल्याला रिअल नंबरचे स्क्वेअर फाइंड इझिली करू शकतो. जसं आता हा 25 रिअल नंबर आहे तुमचा आणि पॉझिटिव्ह आहे, माझा रिअल नंबर मध्ये सगळ्याच येतो ग्रुप, ओके. सो याचा आपण सिंपली काढू शकतो की याचं स्क्वेअर किती आहे. पण व्हॉट अबाउट दिस, जर एखादा नंबर आला असा -25, तर याचा आपल्याला निगेटिव्ह संख्येचा स्क्वेअर कसं काढायचं हे माहितच नाहीये. मग इथे तुमचं इंट्रोड्यूस होते तुमचं कॉम्प्लेक्स नंबर, ओके. ते पाहूया कशा डीप मध्ये. त्यानंतर पाहणार आहे आपण रिप्रेझेंटेशन ऑफ रियल नंबर ऑन दी नंबर लाईन. हे तुम्ही शिकलेलं आहे की रियल नंबर लाईन वर तुमचे रियल नंबर कशा प्रकारे प्रेझेंटेशन करू शकतो. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक रेशो, ओके. सो हे कंटेंट्स आहे तुमच्या युनिटचे. सो वन बाय वन आपण स्टडी करूया. आता आपण वळूया आपल्या इंट्रोडक्शन पार्ट कडे. सो बिफोर स्टार्टिंग द इंट्रोडक्शन वी हॅव टू डिस्कस अबाउट दी स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला माहित आहे काय, आपलं ax² + bx + c = 0. हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे, त्यालाच आपण स्टँडर्ड फॉर्म म्हणतो किंवा जनरल फॉर्म म्हणतो. मग आता तुम्हाला ह्या सॉल्व्ह करताना, फॉर एक्झाम्पल, आता हे तुम्हाला माहित आहे की याच्यामध्ये एबीसी आर रिअल नंबर्स असतात आणि मग याच्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन हे स्टँडर्ड फॉर्म आहे. तर समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादं इक्वेशन दिलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि त्याला सॉल्व्ह करा म्हटलं, तर मग समजा फॉर एक्झाम्पल घेऊया x² + 1 = 0. सो आपण कसं सॉल्व्ह करतो फ्रेंड्स, पहा आपल्याला बँक कोणाचे फाइंड आउट करायचे असते. सिम्पली आपण जेव्हाही क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करतो तेव्हा सोल्यूशन मिळतं आणि सोल्यूशन इज नथिंग बट काय असते, जो काही त्याच्यामध्ये अननोन व्हेरिएबल असतो त्याच्या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळत असतात. मग याच्यामध्ये पहा, हे जर सॉल्व्ह केलं आपण, सो काय येणार, x² हा प्लस साईडला शिफ्ट करू, x² = काय येणार, हा प्लस साईड गेल्यानंतर काय होणार, मायनस. पण आपल्याला व्हॅल्यू कोणाची पाहिजे आहे फ्रेंड्स, एक्स ची. मग इथे काय करणार आपण, सिम्पली टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. सो काय येणार इथे अंडर रूट ऑफ -1 + -1. सो अशा पद्धतीने मिळून येते. पण आता इथे लक्षात येत असेल, समजा आपण एकच केस कन्सिडर करू, तर आपल्याला काय मिळाली, आपल्याला x = -1. पण आतापर्यंत आपण जेवढेही स्क्वेअर रूट सॉल्व्ह केले तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात असेल की सगळ्या स्क्वेअर रूट मध्ये, समजा असं म्हणलं स्क्वेअर रूट ऑफ 25 किती येते 5, स्क्वेअर रूट ऑफ 4 किती येते 2, स्क्वेअर रूट ऑफ 81 किती येते 9. म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह किंवा रिअल नंबरचं स्क्वेअर रूट फाइंड आउट कसं करायचं हे आपल्याला माहित आहे. पण व्हॉट अबाउट दिस, जर असं आलं तर कसं सॉल्व्ह करायचं. फॉर एक्झाम्पल, अजून एक्झाम्पल घेऊया, जर असं दिलं तुम्हाला x² + 2 = 0, अगेन कसं सॉल्व्ह करणार, x² = ½ तिकडे शिफ्ट करा, -2 होणार. सो x = किती राहणार, √-2. मग या ठिकाणी सुद्धा काय, √-2. मग आपण काय करत होतो, जेव्हा अशा पद्धतीने आलं तर आपण याच्या पुढे जाऊ शकत नव्हतो, आपल्याला फक्त रिअल नंबरची स्टडी होती. पण आपल्याला काय करावं लागेल, वी हॅव टू एक्सटेंड बियॉन्ड ऑर बियॉन्ड द रिअल नंबर, वी हॅव टू स्टडी बियॉन्ड द रिअल नंबर्स. त्यापुढे काय, मग त्यापुढे कसं सॉल्व्ह करायचं, मग तिथे इंट्रोड्यूस होतं आपलं कॉम्प्लेक्स नंबर, ओके. सो तिथे इंट्रोड्यूस होतं आपलं कॉम्प्लेक्स नंबर. मग आता जो काही असं दिलेलं असेल, मग याला रिप्रेझेंटेशन कसं करायचं, मग त्यावेळेस आलं तुमचं कॉम्प्लेक्स नंबर. सो आता हे कॉम्प्लेक्स नंबर कसं राईट केलं जाते, तर याला कॉम्प्लेक्स नंबर काय पहा, जसं हा -2 आहे, याला काय लिहू शकतो आपण, पहा x = असं लिहू शकतो का, -1 * 2 राईट करू शकतो. किंवा समजा फॉर एक्झाम्पल याला असेल राईट करू शकतो. मग आता इथे येतो तुमचा आयोटा, आयोटा जो युजर, सो फ्रेंड्स कुठे होते आपण फाइंड आउट केलं होतं x = √-2. मग यावेळेस आपण डिस्कस केलं की आत्ता बद्दल, यावेळेस आपण काय केलं की जेव्हाही अंडररूट मध्ये -2 होते तेव्हा आपल्याला याच्या पुढे सॉल्व्ह कसं करायचं हे माहितीच नव्हतं. मग इथे तुमचं इंट्रोड्यूस होते तुमचं कॉम्प्लेक्स नंबर. आणि कॉम्प्लेक्स नंबर काढणारा जो सायंटिस्ट आहे, युलर वॉज द फर्स्ट मॅथमॅटिशियन टू रिप्रेझेंट द सिम्बॉल आय, अँड आय इज कॉल्ड इमॅजिनरी नंबर अँड दिस इज कॉल्ड कॉम्प्लेक्स नंबर. आता पहा इथे कसं पद्धतीने लिहू शकतो, जसं आता पहा x = √-2 आहे, सो वी कॅन राईट x = -1 * 2. सो x = याला सेपरेट करा आपण, √-1 * √
2, we can separate them, okay, asha padhyatini lihu shakto. And then path, x is equal to, hazo under root of minus 1 hai, this is nothing but, that is r. So simply, r into kainar, under root 2. So that x is equal to under root 2 r, where I is called iota. I laga hai iota. Iota is a Greek letter. Okay. So mag ithe tumcha introduction zala I. I ch value kay aste friends. So r is equal to asto under root of minus 1. Okay. Mag ही गोष्ट इथे जेव्हा इंप्रूव झाली तेव्हा तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबरची माहिती किंवा ओळख झाली. सो पहा आता कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय तर समजून घ्या. कॉम्प्लेक्स नंबर, डेफिनेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, अ नंबर इज इन द फॉर्म ऑफ ए प्लस आय बी. एखादा नंबर ज्याला आपण या फॉर्ममध्ये लिहू शकतो ए प्लस आय बी, वेअर ए अँड बी आर बिलॉंग्स टू रिअल नंबर अँड I is for under root of minus 1 with I square is equal to minus 1. So friends, you mean sir, I is equal to minus 1 ki sir ni minus 1 lila, but what about I square? I square is equal to minus 1 ka sala. Paha, paha, mika man ka hai ki jewa hi I ch value ka hai friends, I for iota. Apan jala read karta simply I. So I is equal to I matla under root of minus 1. आता इथे व्हॅल्यू काय लिहिली आहे, i स्क्वेअर इज इक्वल टू माइनस 1 कसे मिळालं. सो टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड, सो इथे स्क्वेअर केला आणि अंडर रूट ऑफ माइनस 1 इथे केला, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, कारण की i स्क्वेअर ची व्हॅल्यू इथे माइनस 1 आहे. सो i स्क्वेअर इज इक्वल टू हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होते साइन कॅन्सल, सिंपली काय मिळतं माइनस 1. दॅट्स व्हाय वी राइट i स्क्वेअर इज इक्वल टू माइनस 1. दिस इज कॉल्ड अ कॉम्प्लेक्स नंबर. तो कोणताही नंबर जे तुम्ही a प्लस ib च्या फॉर्म मध्ये लिहिसाल त्याला काय म्हणू आपण, कॉम्प्लेक्स नंबर. अँड दॅट कॉम्प्लेक्स नंबर जनरली डिनोटेड बाय z अँड इज इन द फॉर्म ऑफ a प्लस ib. पण हा झाला तुमचा कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे आता याला फॉर एक्झाम्पल कसं लिहायचं, तर फॉर एक्झाम्पल असं लिहिता येईल आपल्याला 5 प्लस 3i असं लिहिता येईल. मग हा झाला तुमचा कॉम्प्लेक्स नंबर. आता या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे फ्रेंड्स, इथे असतो तुमचा इमॅजिनरी नंबर. मग आता कॉम्प्लेक्स नंबर जो आहे हा कसा फॉर्म होत असतो, सो कॉम्प्लेक्स नंबर कॅन बी फॉर्म, कॉम्प्लेक्स नंबर कॅन बी फॉर्म बाय अ रियल नंबर प्लस इमॅजिनरी नंबर. ओके, कॉम्प्लेक्स नंबर कसा फॉर्म होतो, रियल नंबर आणि इमॅजिनरी नंबर यांचा कॉम्बिनेशन म्हणजे तुमचा झाला कॉम्प्लेक्स नंबर. मग आता एखादा तुम्हाला नंबर दिला, आता जसं आपण म्हटलं की स्टँडर्ड फॉर्म जो आहे कॉम्प्लेक्स नंबरचा झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी. मग यामध्ये दोन पार्ट असतात, म्हणजे याला क्लासिफाय करू शकतो आपण दोन मेन. जो फर्स्ट पार्ट आहे हा ज्याच्यामध्ये अटॅच आय दिलेला नाही आहे, तर याला म्हणतो आपण त्या कॉम्प्लेक्स नंबरचा रियल पार्ट. ओके, आणि हा जो पार्ट दिसतो ज्याच्या सोबत आय अटॅच आहे त्याला म्हणतो आपण इमॅजिनरी पार्ट. ओके, आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे जो काही कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याला रियल पार्ट शो करायचा असेल तर आपण काय लिहिणार, एक तर आर ई ऑफ झेड लिहा किंवा सिंपली आर आणि झेड, म्हणजे रियल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, आणि याला काय राईट करू शकतो इमॅजिनरी पार्टला, एक तर आय एम ऑफ झेड लिहा किंवा सिंपली ऑर आय झेड, आय फॉर इमॅजिनरी ऑफ कॉम्प्लेक्स पार्ट. पण आता हे झालं तुमचं काय म्हटलं होतं, कॉम्प्लेक्स नंबर दोन पार्ट मध्ये आपण क्लासिफाय करू शकतो, एक रिअल पार्ट असतो आणि एक इमॅजिनरी पार्ट असतो. रिअल पार्टला आपण आर ई ऑफ झेड अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो किंवा सिंपली आर ऑफ झेड असं लिहू शकतो, आणि जो इमॅजिनरी पार्ट आहे त्याला आय एम ऑफ झेड लिहू शकतो किंवा सिंपली आय ब्रॅकेट झेड. ओके, सो मग आता कोणताही नंबर जर दिला मग याच्यामध्ये याला काय म्हणू आपण, कॉम्प्लेक्स नंबर. अँड कॉम्प्लेक्स नंबर इट इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ रिअल नंबर अँड इमॅजिनरी नंबर. आता इमॅजिनरी नंबर म्हणजे काय, मग नंबर इज इन द फॉर्म ऑफ आय बी, असा नंबर जो आपण कोणत्या फॉर्म मध्ये लिहिणार, आय बी च्या फॉर्म मध्ये लिहिणार, तर त्याला म्हणू आपण इमॅजिनरी नंबर. वेअर दॅट बी इज बिलॉंग्स टू रॅशनल रिअल नंबर बट कन्सिडर बी इज नॉट इक्वल टू
0. काय म्हटलं मी, इमॅजिनरी नंबर डेफिनेशन काय सांगितली, अ नंबर इज इन द फॉर्म ऑफ आय बी देन इट इज कॉल्ड एज अ इमॅजिनरी नंबर वेअर दॅट बी इज बिलॉंग्स टू आर. बी हा कोणाचा घटक आहे, रिअल नंबरचा, आणि बी हा काय असायला पाहिजे, झिरो नसायला पाहिजे. मग ही कंडिशन का नेसेसरी आहे, बी जर झिरो झाला तर काय होणार. पहा या केसमध्ये जर आपण बी ची व्हॅल्यू झिरो पुट केली तर काय येणार, आय इन टू झिरो. आणि तुम्हाला माहित आहे कोणत्याही नंबरला किंवा कोणत्याहीला झिरोने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार, झिरो. दॅट्स वाय द नेसेसरी कंडिशन इज दॅट बी इज नॉट इक्वल टू झिरो. मग याला काय म्हणायचं, तुमची इमॅजिनरी नंबर. ओके, आता तुम्हाला पहा इथे सेटच्या फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल कॉम्प्लेक्स नंबर कसा लिहू शकतो, ए प्लस आय बी वेअर ए बी बिलॉंग्स टू आर अँड दॅट आर इज नथिंग बट अंडर रूट ऑफ मायनस वन. ओके, आणि मग त्यानंतर पाहिलं आपण इमॅजिनरी नंबर. इमॅजिनरी नंबर काय म्हटलं, द नंबर इन द फॉर्म ऑफ आय बी वेअर बी इज बिलॉंग्स टू आर अँड बी इज नॉट इक्वल टू झिरो. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला अंडर रूट मायनस 25 मिळेल. ओके, सो हा काय इमॅजिनरी नंबर, सो याला काय राईट करू शकतो आपण, सिंपली वी कॅन राईट मायनस, सॉरी 25 इंटू मायनस वन असं राईट करू शकतो याला, मायनस वन, यस. पण सेपरेट करा त्याला, अंडर रूट 25 इंटू अंडर रूट मायनस वन, वी नो द स्क्वेअर रूट ऑफ 25 दॅट इज पाय, आणि याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे फ्रेंड्स, अंडर रूट ऑफ मायनस वन काय आर. सो इट्स आन्सर काय येणार, रूट ऑफ मायनस 25 इज इक्वल टू 5i. हे कन्सेप्ट आपण कधी शिकलो आहे का फ्रेंड्स, नाही. मग इथे तुमचं आलं तुमचं कॉम्प्लेक्स नंबर, आणि अशाच पद्धतीनं आपण कॉम्प्लेक्स नंबर लिहू शकतो. मग यामध्ये कॉम्प्लेक्स नंबर कशा डिनोट करतात, झेड नी, आणि तो काय कसा असतो, इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ रियल नंबर अँड इमॅजिनरी नंबर. मग यामध्ये दोन पार्ट असतात, जो फर्स्ट पार्ट आहे ज्याच्यासोबत आय अटॅच नाही आहे त्याला आपण रिअल पार्ट म्हणतात, या पद्धतीने आपण त्याला राईट करू शकतो. सेकंड पार्ट ज्याच्यासोबत आय अटॅच आहे त्याला म्हणतात इमॅजिनरी पार्ट, आणि मग तो या पद्धतीने आपण राईट करू शकतो. मग आता कोणताही नंबर समजा लिहिला आपण, जसं फॉर एक्झाम्पल, तर फॉर एक्झाम्पल असं लिहिलं आपण 2 + 3 + 2i. मग आता यामध्ये तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे खाली, त्या चार्ट मध्ये तुम्हाला क्लासिफाय करायचं आहे. एक तर तुमचं या फॉर्म मध्ये लिहायचं आहे, एक प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. मग त्यानंतर त्यांनी विचारलं तुमचा रिअल पार्ट लिहायचा आहे, त्यानंतर तुमचा इमॅजिनरी पार्ट लिहायचा आहे. ओके, मग आता हा समजा फॉर एक्झाम्पल नंबर घेतला 3 + 2i, यामध्ये फ्रेंड्स रिअल पार्ट कोणता आहे, ऑब्व्हियसली रिअल पार्ट काय ना, हा 3 आहे ना तुमचा रिअल पार्ट, आणि हा काय ना तुमचा इमॅजिनरी पार्ट. ओके, कारण की याच्यासोबत काय अटॅच आहे, आय, म्हणून तो झाला इमॅजिनरी पार्ट. मग आता समजा एखादा नंबर दिला असा 2 + √3, मग हा तुमचा कॉम्प्लेक्स नंबर आहे का, असं जरुरी नाही आहे की प्लस नंतर जी काही संख्या अंडर रूट मध्ये असेल तो कॉम्प्लेक्स नंबर असायला पाहिजे. मग हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का फ्रेंड्स, नो. का, कारण की याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसत आहे की आय कुठे अटॅचच नाही केलेला आहे, मग हा कॉम्प्लेक्स नंबर होणार का, नाही. मग आता याला जर कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये किंवा ए प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर याला कसं लिहू शकतो आपण, जसं इथे लिहिलं मी एक्झाम्पल 2 + √3, मग याला जर या आय बी च्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल, मग हा झाला तुमचा रिअल पार्ट आणि याच्यामध्ये इमॅजिनरी पार्ट इन्क्लूड आहे का, तर नाही. पण आपल्याला लिहायचं या फॉर्म मध्ये तर कसं लिहिता येईल पहा. मग हा टोटल जो पार्ट आहे, हा टोटल पार्ट काय झाला तुमचा, रिअल पार्ट. का, तर याच्यामध्ये आय अटॅच नाहीये. मग आता याला जर या कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल तर कसं लिहू शकता पहा. याला लिहू शकतो आपण 2 + √3, हा टोटल झाला तुमचा रिअल पार्ट. ओके, मग इथे ऑप्शन कोणता आहे, इमॅजिनरी पार्ट ऑप्शन आहे. मग त्याला कसं लिहू शकतो, 0i. ओके, हा झाला तुमचा इमॅजिनरी पार्ट. मग यामध्ये तुम्ही क्लासिफाय करू शकलं, मग याचा रिअल पार्ट कोणता आला, रिअल पार्ट आला तुमचा 2 + √3, आणि इमॅजिनरी किती आला, पार्ट 0i. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही संख्येला ए प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये लिहू शकता. आणि खाली तुम्हाला जो टेक्स्ट बुक मध्ये चार्ट दिलेला आहे तो त्याच संदर्भात आहे, की तुम्हाला एखादा कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे पण त्यामध्ये तुम्हाला त्याला समजा सिंपली नंबर दिला असेल
फक्त सिंपलीफाइंग दिलं मग आता याला जर a plus ib च्या फॉर्म मध्ये घ्यायचं असेल तर कसं लिहिणार हा 5 plus आता इथे इमेजिनरी पार्ट प्रेझेंट आहे का नाही मग त्याला काय लिहिणार 0 आहे झालं या फॉर्म मध्ये पण यामध्ये दोन याचे पुन्हा क्लासिफिकेशन केलं त्यांनी मग 5 काय झालं तुमचा रियल पार्ट आणि इमेजिनरी पार्ट काय झालं तुमचा 0 ओके इमेजिनरी पार्ट का म्हटलं कारण की इथे a जो आहे हा झाला तुमचा रियल पार्ट आणि b जो आहे हा झाला तुमचा इमेजिनरी पार्ट ओके पण इथे काय येणार 5 काय येणार तुमचा रियल पार्ट आणि 0 काय येणार तुमचा इमेजिनरी पार्ट सो तो टेबल तुम्ही सॉल्व करायचा आहे सो आई थिंक सो तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर कसा इंट्रोड्यूस झाला हे समजलं असेल आणि कशा पद्धतीने कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपण हे आय कसं डिनोट केलं आय स्क्वेअर कसं फाइंड आउट केलं आणि कशा पद्धतीने आपण कोणत्याही नंबरला कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये कॉम्प्लेक्स नंबर मध्ये कसं लिहू शकतो किंवा a plus ib च्या फॉर्म मध्ये कसं लिहू शकतो हे तुम्हाला कळलं असेल आई होप सो की आजचा जो काही कन्सेप्ट घेतलाय तो तुम्हाला समजला असेल याच्यापुढे जो टेक्स्ट बुक मध्ये तो टेबल लिहिला आहे तो टेबल तुम्ही मला सॉल्व करून पाठवायचा आहे जसं आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं की या एक्झाम्पलला कसं राईट केलं तर तसंच तुम्हाला क्लासिफाय करायचं आहे मग त्यामध्ये फर्स्ट पार्ट तुम्हाला a plus ib च्या फॉर्म मध्ये लिहायचा आहे मग त्यामध्ये तिथे अजून कॉलम केलेले आहे पहिल्या कॉलम मध्ये तुम्हाला रियल पार्ट विचारला असेल दुसऱ्या कॉलम मध्ये तुम्हाला कॉम्प्लेक्स पार्ट विचारला असेल आणि मग रियल पार्ट मधला तर कोणता येणार नंबर त्याचा कोएफिशिएंट काय तो लिहायचा आहे आणि इमेजिनरी पार्ट मधला तर कोएफिशिएंट तो लिहायचा आहे सर रियल पार्टचा जर कोएफिशिएंट म्हटलं 5 आणि इमेजिनरी पार्टचा किती आला 0 सो अशा पद्धतीने तुम्हाला तो टेबल पूर्ण करायचा आहे आय होप सो तुम्हाला आजचा जो कन्सेप्ट आहे हा समजला असेल असे खूप सारे इंटरेस्टिंग कन्सेप्ट आपण वन बाय वन शिकणार आहे सो दॅट विल बी डिस्कस ऑन द नेक्स्ट लेक्चर सो टेक केअर अँड थँक्यू